व्हिटॅमिन B12ची कमतरता अनेक जणांमध्ये दिसून येते. यामुळे मग अशक्तपणा येणं, सतत थकवा जाणवणं, कधी उत्साही नसणं अशा अनेक समस्या तर जाणवतातच, पण त्याचसोबत आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डोकं वर काढतात. व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा जाणवू शकतो. त्यामुळे तुम्हालाही आरोग्याच्या अशा तक्रारी जाणवत असतील किंवा शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर त्यासाठी कोणती फळं प्रामुख्याने खायला हवीत याविषयी आहारतज्ञ शिखा अगरवाल शर्मा यांनी माहिती दिली आहे. व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे, पण त्याचसोबत आहारात काही फळांचा सुद्धा समावेश करायला हवा. ही फळं नेमकी कोणती जाणून घेऊयात. नंबर 1, पेरू. पेरू या फळातूनही काही प्रमाणात व्हिटॅमिन B12 मिळतं. त्याचसोबत त्यातून व्हिटॅमिन C, A, K, फॉलिक ॲसिड, फायबर हे देखील भरपूर प्रमाणात मिळतं. नंबर 2, सफरचंद. आरोग्यासाठीच पोषक असणारे सफरचंद शरीराला काही प्रमाणात व्हिटॅमिन B12चा सुद्धा पुरवठा करतात. त्यामुळे नियमितपणे सफरचंद खाल्ल्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहू शकता आणि तुमच्या शरीरातली B12ची कमतरता भरून निघण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते. नंबर 3, संत्री. आंबट गोड संत्री व्हिटॅमिन C तर उत्तम स्रोत आहेतच, पण त्याचसोबत संत्री व्हिटॅमिन B12 सुद्धा उत्तम स्रोत मानली जातात. नंबर 4, केळी. केळी हा पर्याय स्वस्त आणि मस्त आहे. केळीमधून जसं मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळतं, तसंच त्यातून व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B6 लाभ सुद्धा होतो. त्यामुळे नियमितपणे केळींचा आहारात समावेश करण्याचा भरपूर फायदा होतो. नंबर 5, ब्लूबेरी. ब्लूबेरी अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. त्याचसोबत ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन B12 सुद्धा आढळतं. अशा वेळी जर तुम्ही ब्लूबेरीचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातली व्हिटॅमिन B12ची कमतरता भरून निघू शकते. अशा पद्धतीने शरीरातली व्हिटॅमिन B12ची कमतरता भरून निघण्यासाठी नेमक्या कोणत्या फळांचा आहारात समावेश करावा हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.